अंडर 19 वर्ल्ड कप 2018 साठी टीम इंडिया जाहीर झाली असून मुंबईचा क्रिकेटर पृथ्वी शॉकडे कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्ये अंडर 19 वर्ल्ड कप रंगणार आहे. यासाठी 16 जणांची टीम बीसीसीआयनं जाहीर केली आहे. यात 5 जण स्टँडबाय म्हणून निवडण्यात आलेत. शुभमन गिल, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, हार्विक देसाई यांची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर स्टँडबायमध्ये ओम भोसले आणि आदित्य ठाकरेचा समावेश आहे. भारतानं अंडर 19 वर्ल्ड कपला यापूर्वी 3 वेळा गवसणी घातली आहे. 2000, 2008 आणि 2012 मध्ये भारतानं वर्ल्ड कपला गवसणी घातली आहे. तर 2016 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध फायनलमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.